हाय एवरीवन, प्रियाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मालवणी चिकन. त्यासाठी मी ते 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा हळद घालायची आहे. हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे 2 चमचे. कोथिंबीरच्या पेस्टलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मॅरिनेटसाठी 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचे. त्यानंतर मी गॅसवरती पात्र ठेवलं आहे, त्यामध्ये तेल टाकायचे. तेल जरा जास्तच वापरायचे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन टाकायचे. चिकनला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर चिकन वाफायला ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिट. तुम्ही बघू शकता आपलं चिकन व्यवस्थित वाफलं आहे आणि पाणीही भरपूर सुटलेलं आहे. एकदा चेक करून बघायचं आहे चिकन व्यवस्थित शिजलं आहे की नाही. 50% चिकन वाफेवरती शिजतं आणि 50% आपण पाणीवरून शिजवणार आहोत. चिकनमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करत आहोत. यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालायचे. जर तुम्ही चिकनचा रस्सा बनवणार नसाल तर यामध्ये 1/2 ग्लास पाणी घातलं तरी चालेल. पाणी घातल्यानंतर चिकनला आपण 5 ते 10 मिनिट मध्यम फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चिकनला छान उकळी आलेली आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलं गेलं आहे. आता चिकनला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. चिकन आणि सूप वेगवेगळं करून घ्यायचं आहे. आता आपण बघणार आहोत मालवणी चिकनसाठी लागणारं साहित्य. शिजवून घेतलेलं 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे मी. नंतर बारीक चॉप करून घेतलेला कांदा घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 मध्यम टमॅटोची पेस्ट घेतलेली आहे. अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि चॉप करून घेतलेला अद्रक लसूण आणि 2 लाल मिरच्या. त्यानंतर 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. 1/2 चमचा हळद घ्यायची आणि 1/2 चमचा गरम मसाला. त्यानंतर 1/2 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये चॉप करून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित लालसर भाजला गेला आहे. आता यामध्ये टमॅटोची पेस्ट टाकायची आणि पेस्टही छान भाजून घ्यायची. कांदा टमॅटोही व्यवस्थित भाजला गेला आहे. आता यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं. ज्वारीचं पीठ टाकल्याने चिकनला एक वेगळ्याच प्रकारची चव येईल. आता ज्वारीच्या पिठालाही छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ज्वारीचं पीठ छान भाजलं गेलं आहे. आता यामध्ये अद्रक लसूण टाकायचं चॉप करून घेतलेलं आणि यालाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे. 1/2 चमचा हळद टाकायचे आणि 1 चमचा मालवणी मसाला टाकायचा आहे. 1 चमचा धने पावडर टाकायचे. त्यानंतर घरगुती काळा मसाला टाकायचा 1 चमचा. तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता. त्यानंतर 2 मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत.
त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पहिलाही आपण चिकन शिजवून घेताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जरा बघून मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित सुटलेलं आहे. आता यामध्ये शिजून घेतलेलं चिकन टाकायचं आहे आणि चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. चिकनला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती गरम मसाला टाकायचा आहे 1/4 चमचा. त्यानंतर कसुरी मेथी टाकायची 1/2 चमचा. गरम मसाला आणि कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कोणत्याही भाजीमध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी लास्टला वापरायची. जर चिकन तुम्हाला जरा सरभरीत बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही चिकनचं सूप घालू शकता. मी इथं 1 वाटी चिकनचं सूप घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण चिकन वाफायला ठेवणार आहोत 5 ते 10 मिनिट. तुम्ही बघू शकता चिकन वाफून छान तयार झालेलं आहे. पहिला चिकन जर शिजवून घेतला असेल तर खूप वेळ लागत नाही. आता आपण चिकनला सर्व्ह करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपलं झणझणीत असं मालवणी चिकन तयार आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण सर्व्ह करायचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.